हाय फ्रेंड्स, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की डायरेक्ट ब्लाउजवरून माप कशी घ्यायची ती। तर आता ह्यापुढे आपण पाहणार आहोत की जी माप घेतलेली होती आपण, तर त्याच्यावर पेपर कटिंग कसं करायचं ते। आता आपली कटोरी ब्लाउजची माप तयार आहे। तर पूर्ण उंची आहे 12.5 ची, छाती आहे 30 ची, म्हणजे हा 4 चा भाग। आपण छातीचा चार्ट पाहिला होता, त्याच्यात मी सांगितलं होतं। आणि मागील गळा आहे 9.5 चा, पुढील गळा आहे 5.5 चा, शोल्डर आहे 10.5 चा, हा पूर्ण शोल्डर आहे 10.5 चा, आणि जी पट्टी येते शोल्डर पट्टी ती आहे 2.25 ची, कमरगेर आहे 26 चा, त्याची बाही आहे 4 ची, आणि दंडगेर आहे 6 चा। ही माप आहे। तर याच मापावरून आपण पेपर कटिंग पाहतो। तर सुरू करू। हा साधा न्यूजपेपर घेतलेला आहे, त्याचे सुट्टे पदर समोर येतं, ही बंद बाजू आहे। तर आपण आपली पूर्ण उंची आहे 12.5 ची, त्यासाठी अगोदर हा थोडासा फोल्ड करायचा पेपर। आता आपली 12.5 ची उंची आहे, तर त्याच्यात 12.5 मध्ये 1/2 इंच प्लस करायचा। 12.5 आहे तर 1/2 इंच प्लस करून 13। ही मागील बाजू आहे। तर 13 इंच पाठीमागं आलं होतं, त्याच्यात 1 इंच पुढील भागामध्ये घ्यायचा, 14 इंच। मागील भाग आपली पूर्ण उंची आहे 12.5 ची, त्यात मागील भागामध्ये 1/2 इंच घेतला आपण, 13 झालं, आणि समोरील भागामध्ये 1 इंच म्हणजे 14 झालं। तर ही झाली आपली पूर्ण उंची। आता त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी असते ही 2.5 ची, कोणत्या पण ब्लाऊजला 2.5 इंचाचीच गळा रुंदी माप घ्यायचं। त्यानंतर आपला शोल्डर, तर शोल्डर पूर्ण शोल्डर आहे 10.5 चा। तर आपण आपलं माप असतं शोल्डरच्या निम्म, म्हणजे 10.5 च्या निम्म 2.25, आणि ही 2.25 ची पट्टी आहे। हे बघा, इथं 2.25 ची पट्टी आहे, तर त्यात 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे मी इथं घेणार 2.25। तर आपलं हा शोल्डरच्या निम्म किती झालं, हे 2.25, हे बरोबर आपलं माप आलं। आता ही गळा रुंदी आणि शोल्डर आपला टाकून तयार आहे। त्याच्यानंतर आपला पुढील गळा आहे 5.5 चा, तर गळा इथून घ्यायचा 5.5। आता गळा टाकताना आपला गळा आहे 5.5 चा, त्यात 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, म्हणजे 6 इंच, कारण शिलाई मार्जिंग असतं ते 1/2 इंचाचं जात असतं इथून, त्यामुळं 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा। आता इथे किती आली, 6। त्यानंतर इथं 2.5 इंच घेतलं, तर इथं 3 इंच घ्यायचं, जो आपण कटोरीला जो गोलवा आकार देतो, तर त्यासाठी इथं 3 इंच घ्यायचं। हे इथं आता स्केलच्या साह्यानं हा चौकोन आखून घ्यायचा, हा असा। तर त्यानंतर आपल्याला इथं जे शोल्डरचं आलेलं आहे, तिथून मुंडा घ्यायचा 5 इंचाचा। आता हा 5 इंचाचा मुंडा ह्यासाठी कमी आहे, पण जेव्हा आपण शिवण करतो त्यावेळेस हा मुंडा वाढवला जातो। तर इथं आला 5 इंचाचा। त्यानंतर आपल्याला इथं छातीचं माप घ्यायचंय, तर छाती आहे 30 ची, तर छातीचा 4था भाग करायचा, 4 7 28, म्हणजे 7.5, 4 7 28, आणि हे 1/2 इंच एक्स्ट्रा आणि प्लस 1.5 इंच, म्हणजे 7.5 आणि हा 1.5 इंच, 7.5 8 9 इंचाचं आपल्याला इथं माप टाकायचंय छातीचं, म्हणजे छातीचा 4था करायचा आणि त्यात 1.5 इंच मार्जिनसाठी ठेवायचं, म्हणजे इथं 9 इंच। आणि स्केलच्या साह्यानं आखून घ्यायचे इथं 9 इंचाचं। तसंच कमरघेर घेताना इथं पण 9 इंचाचंच माप घ्यायचं। हे इथं आणि हा चौकोन पूर्ण करायचा असा। आता आपल्याला याच्यानंतर इथं ब्रेस पट्टी घ्यायची आहे। इथं जी बंद बाजू आहे त्या साईडनी 3 इंचाची घ्यायची, हे प्रत्येक ब्लाऊज साठी आहे। आणि हे सुट्टे पदर आहे, तिथं 2 इंचाची घ्यायची आहे, इथं 2 इंचाची। आणि स्केलच्या साह्यानं ही तिरकी रेष ओढून घ्यायची अशी।
त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा झाला मागील मुंडा. 1 ते 1.5 अंतरावर हे मुंड्याचा आकार द्यायचा. तसाच त्याचप्रमाणे गळ्यालाही गोलवा आकार देऊन द्यायचा. हा असा. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी छातीचा 4 दाखवला होता, आता इथं आहे 4. तसंच इथं या बेस पट्टीवर 4 इंच घ्यायचं, कटोरीचं माप घ्यायचं असं 4 इंच, आणि इथून वरती 1/2 इंचाच घ्यायचं आकार देण्यासाठी. आणि हा पॉइंट ते हा पॉइंट असा गोलवा आकार देऊन कटोरीचा आकार काढून घ्यायचा. हा असा. तर हे झालं आपलं कटोरीचं माप तयार. आता आपण ह्याची कटाई पाहू. सगळ्यात पहिले हा जो आपण चौकोन केला होता तो काढून घ्यायचा पहिले. हा असा. त्यानंतर हा जो मागील मुंडा असतो तो कापून घ्यायचा. त्यानंतर हा गळा. मुंडा आणि गळा काढून घेतल्यानंतर हा मागील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. मागील भाग काढून घेतल्यानंतर इथे एक मार्क दिसतोय. हा मार्क 1 इंचाचा असतो पाठी मागील भागामध्ये. तर पट्टीच्या सहाय्याने हा जो 1 इंचाचा एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा. हा असा. आता तुम्ही बघू शकता आपली उंची होती 12.5 इंचाची. तर 1/2 इंच आपण त्यात जास्त घेतला होता, 13 ची बरोबर आली. तर हा 1/2 इंच इथं जातो शिलाई मार्जिंगसाठी. तर आपला हा मागील भाग तयार झालेला आहे. त्यानंतर हा समोरील भाग. समोरील भाग ही बेस पट्टी पहिले काढून घ्यायची. त्यानंतर पुढील मुंडाचा आकार काढून घ्यायचा. आणि कटोरीचा आकार. हा कटोरीचा आकार काढून घ्यायचा. आता आपल्याला ही कटोरी आपली आपल्या शिवणकामासाठी बरोबर नाही आहे. तर आपल्याला ह्याच कटोरीमध्ये वाढीव कटोरी घ्यायची आहे. यात तर ती कशी वाढवायची ती सांगते. आता ही कटोरी घेतलेली, ती कटोरी एका साध्या न्यूजपेपरवर ठेवायची अशी. आणि जशी आहे तशी ही त्या ह्याच्यावर आखून घ्यायची, कारण आपल्याला हे वाढवायची आहेत ह्यात माप. आता ही जी सरळ रेष आहे तिथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचे इथं. हे 1.5 इंच आणि इथं जो गोलवा आकार दिलेला आहे इथं 2 इंच. सगळ्या मापाच्या कटोरीसाठी हीच माप येतं. इथं 1.5 इंच आणि इथं 2 इंच. आणि स्केलच्या सहाय्यानं हे हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडायचा, या पद्धतीने जोडायचा. थोडीशी किंचित जागा ही करायची, ठेवायची आणि असं अशी रेष आखून घ्यायची. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट हा जोडून घ्यायचा. हा असा. आणि हा पॉइंट तो हा पॉइंट असा गोलवा आकार देऊन जोडून घ्यायचा. हा असा. तर याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट याचं माप पाहायचं किती येतंय ते. तर ह्याचं माझं येते 8 इंच. तर त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला.
आठ चा मध्य हा चार, मी चार वर एक मार्क करून घेते आणि याच्या खाली अडीच इंच, हे अडीच इंच हे असं परत स्केलच्या साह्यानं हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा असं, हा पॉइंट आणि हा पॉइंट असं। तर ही झाली आपली कटोरी तयार। आता ह्याची आपण कटाई करून घेऊ। ही झाली आपली कटोरी शिवण्यासाठी तयार। परत हा जो गोलवा भाग होता तो असा एक अर्धा इंच शिलाईसाठी सोडून असा फोल्ड मारायचा। हे पहा, ही अशी कटोरी होती आपली। ही झाली आपली कटोरी तयार। हा झाला आपला मागील भाग, हा समोरील भाग आणि ही ब्रेसपट्टी। तर ही आपली तयार झालेली कात्रण। तर याच्यानंतर आपण बाहीचं कटिंग पाहू। आता आपली बाही लांबी आहे चारची आणि दंडगेरा आहे सहाचा। तर ही बंद बाजू आहे, बंद बाजूवरून चारची बाही लांबी आहे। तर अर्धा इंच ही अस्तरची बाही आहे, अस्तरच्या बाहीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो। तर चारची बाही आहे त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेचार। आणि दंडगेरा आहे आपला सहाचा, तो असा आडवा टाकायचा। तर सहाचा आहे दंडगेर प्लस दीड इंच म्हणजे साडेसात, हे तर साडेसातचं माप टाकायचं। त्यानंतर इथून वरती दोन इंच ह्या असं, आणि हा पॉइंट ते हा पॉइंट असा बाहीला आकार द्यायचा। तर ही झाली आपली बाही तयार। आता ह्याची आपण कटिंग पाहू। तर पहिल्या हा भाग घ्यायचा, ही झाली आपली बाही तयार। तर हे माप आपलं आता तयार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला समजेल। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।